गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे शेपूच आणि भोपळ्याचं पानं मिक्स करून गरगटा बनवणार आहोत. शेपूच्या गरगटामध्ये हे भोपळ्याचं पानं घातल्यावर खाताना डेकर येत नाही आणि वास येत नाही आणि लहान मुलांसाठी हे चांगलं असते. आणि लहान मुलं काय करतात, शेपूचं गरगटा म्हटलं की खात नाही, आवडीनं खात नाही, त्यामुळं हे भोपळ्याचं पानं मिक्स केल्यावर ते आवडीनं खातात भाजी. त्यामुळं हे भोपळ्याचं पानं मिक्स करायचं म्हणजे गरगटा चांगले होतात. त्यासाठी इथं गरगटा बनवायला काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात. मी इथं दोन भोपळ्याचं पानं घेतलेलं आहे आणि इथं शेपूचं भाजी घेतलेलं आहेत. इकडं हिरव्या मिरची घेतलेलं आहे, लसूण 10 ते 15 पाकळ्या घेतलेलं आहे, जिरं आणि थोडंसं ओवा पण घेतलेलं आहे, हळद, चवीनुसार मीठ, शेंगदाणा भाजून घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे. आता आपण हे शेपूचं भाजी आणि हे भोपळ्याचं पानं आपण बारीक चिरून घ्यायचं आहे. आता आपण हे शेपूचं भाजी आपण छान असं हे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि असलं जरा थोडंसं मोठं मोठं हे शेपूट घ्यायचं म्हणजे चांगलं होतं गरगटा. तर आपण हे बारीक चिरून घेऊयात. मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी. अशा प्रकारे पूर्ण बारीक चिरून घ्यायचं. आता आपण शेपूचं भाजी हे बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपण हे तुम्ही बघू शकता हे भोपळ्याचं पानं आहे, अशा प्रकारे भोपळ्याचं पानं असतात. आता आपण हे वरचं हे साल सगळं काढून घ्यायचं आहे शिरायचं. हे सगळं वरचं वरचं काढून घ्यायचं. आता आपण हे बारीक चिरून घ्यायचं. पूर्ण बारीक चिरायचं, त्याच्यात शेपूचं भाजीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. त्याप्रकारे आपण बारीक चिरून घ्यायचं. भोपळ्याचं पानं गाठल्यावर छान होतात भाजी. आता आपण भाजी चिरून ठेवलेल्या आहेत बारीक. आता आपण हे भाजलेले शेंगदाणे आपण बारीक करूयात कलबत्यामध्ये. छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. कलबुत्यात बारीक करायचं म्हणजे खूप छान टेस्ट येतात भाजीला. कच्चं शेंगदाणा घालायचं नाही, कच्चं शेंगदाणा घातल्यावरती चव येत नाही म्हणून बाजूनच घालायचं शेंगदाणे. आता अशा प्रकारे आपण शेंगदाणा पूर्ण असं छान असं बारीक करून घेतलेले आहेत कलबुत्यात. आता आपण हे काढून घेऊयात. छान असं बारीक झालेलं आहे शेंगदाणे. आता आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेऊयात. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, तिखट लागलं तर जास्त घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर पण कमी घालू शकता. आता लसूण मिरची पण बारीक झालेलं आहे. आता आपण हे पण काढून घेऊयात. आता आपण शेंगदाणे लसूण मिरची सगळं बारीक करून घेतलेलं आहे कलबत्यात. आपण आता चूल पेटून घेऊयात. आता चूल पेटलेलं आहे. आता आपण कढई ठेवूयात चुलीवर.
थोडस गरम करायला ठेवूयात कढई. आता कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल टाकूयात. आधी तेल टाकते. तेल पण गरम झालेलं आहे, आता आपण जिरं टाकूयात. आता आपण हे लसूण आणि मिरची बारीक केलं होतं ते पण टाकूयात तेलामध्ये. सगळं मिक्स करूया. छान असे तेलात परतून घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं ओवा पण टाकायचं आहे. हातानं थोडंसं मिक्स कराय, हातानं थोडंसं हे करायचं, चोळायचं आणि टाकायचं. गरगटामध्ये चांगलं टेस्ट येते. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पण थोडंसं हळद टाकूयात. मिक्स करूया छानसं. आता आपण ही भाजी हे पण टाकूयात. सगळं मिक्स करून घेऊयात. हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात पाणी टाकूयात. आता हे छान असं उकळवून द्यायचं आहे. आता भाजीला छान असं उकळत आले येत आहेत. आता आपण ह्याच्यात हे बारीक केलेलं शेंगदाणा टाकूयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता एकदा सगळं मिक्स करूया. छान असं सगळं मिक्स केलेलं आहे. आता आपण छान असं हे शिजवून घेऊयात. आपण हे थोड्या वेळासाठी शिजवून घेऊयात. लवकरच शिजतात भाजी. हे शेपूचं गरगटा करायला जास्त साहित्य पण लागणार नाही आणि लवकरच झटपट होणारी रेसिपी आहे. ह्याच्यात ते भोपळ्याचं पानं घातल्यामुळं खूप चविष्ट लागणारी हे गरगटा भाजी आहे. आणि खूप सगळे आवडीनं खातात ही भाजी.
तुम्हाला ती सुक्की भाजी नाही आवडली तर अशा प्रकारे हे गरगटा करून खाल्ला तर खूप आवडीनं खातात सगळी आणि चांगलं आणि चविष्ट होतात भाजी। आणि लवकर होणारी झटपट होणारी रेसिपी आहे। मस्त छान असं उकळे येत आहे आता, पण हे भाजी तयार झालेली आहे, झणझणीत हे तयार झालेले आहे आणि खमंग पण सुटलेलं आहे सुगंध भाजीचं। आणि याला गरगटा म्हणतात। मस्त गरगटा तयार झालेले आहेत, मस्त छान असं शिजलेले आहेत। आता आपण हे खाली काढून घेऊयात। हे गरगटा जास्त पातळ करायचं नाही, तेवढंच मंदप्रमाणे हे करायचं आहे मध्यम प्रमाणात। आणि हे भाकरीबरोबर त्यांनी खाताना खूप टेस्टी लागतात। मस्त तयार झालेले आहे, आता आपण हे खाली काढून घेऊयात। मस्त सुगंध सुटलेले आहे, खमंग मस्त गरगटा तयार झालेले आहेत। तुम्ही पण एकदा करून बघा, खूप टेस्टी लागणारे हे गरगटा आहेत। एकेकांना शेपूचं भाजी म्हटलं आवडत नसतात, त्यांनी अशा प्रकारे हे गरगटा करून खाल्लं तर खूप आवडीनं खाणार आहेत। शेपूचं भाजी आणि भोपळ्याचं पानं घालून हे गरगटा केलेलं भाजी हे कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आणि लाईक करा, शेअर करा, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्रायबर केला नसेल तर सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।